जे घडलं त्याचं मी समर्थन करत नाही असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. हे का घडलं याचा विचार आधी झाला पाहिजे असं संभाजीराजे म्हणाले आहे. विशाळगडावरील कालच्या राड्यावर संभाजीराजेंनी ही प्रतिक्रिया दिली. शिवभक्तांच्या आक्रोशाचं गांभीर्य पोलिसांना होतं असं संभाजीराजे म्हणाले. तर आतापर्यंत संभाजीराजेंचा आदर करत होतो, संभाजीराजे हिंसक घटनांचं नेतृत्व करतायत अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. मला त्याची कल्पना नाही आहे आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही. हां, शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती. शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचंसुद्धा त्यांना गांभीर्य होतं. मग त्यांनी सिस्टम का लावली नाही? का सिस्टम लावली नाही? मी स्वतः तिथं येणार आहे. हीच मोठी बातमी, हेच मोठं, ह्याचाच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. मी कृपा करून संभाजी महाराज आपल्याला विनंती करतो, एकदा दिल्लीमध्ये तुम्ही मला शाहू महाराजांचे एक पुस्तक दिली होती, ते पुस्तक बहुतेक तुम्ही वाचलं नसेल. म्हणून आज जे परिस्थिती कोल्हापूरमध्ये आम्हाला बघायला मिळत आहे, आम्ही तुमचा खूप आदर करत होतो, पण तुम्ही अशा प्रकारच्या हिंसक घटनांमध्ये तुम्ही नेतृत्व करणार आहे याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की एकदा जे पुस्तक तुम्ही मला दिली होती दिल्लीमध्ये, ओवैसी साहेबांना दिली होती दिल्लीमध्ये, ते पुस्तक तुम्ही पुन्हा वाचा.